नाही, आम्ही सरकार स्थापनेपूर्वी गुवाहाटीला गेलो होतो आणि कामाख्या मातेला नवस मानला होता की मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीचं आशीर्वाद आणि भाजपा आणि आमची शिवसेनेचा गट हे दोघं म्हणून सरकार स्थापन व्हावं. सगळ्या गोष्टी अतिशय सुरळीतपणे पार पडल्या. एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, देवी पावलेली होती, तो नवस फेडण्यासाठी आम्ही गुवाहाटीला गेलेलो होतो. आजची दूर संगत त्याच हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमध्ये गेल्याबरोबर जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि ते दिवस ते परिवर्तन झालं ना तिथून. हे साधं परिवर्तन नव्हतं. शिंदे साहेबांचं हे जे कोणी बंड म्हणतं कोणी काही म्हणतं या आमची परंपरागत लढत आहे. सतीश अण्णांनी बैल देताना म्हटलंय की तीच इंडिया पाकिस्तान मॅच दिसणार आहे, काय म्हणा पाकिस्तान आम्ही इंडियाचे एवढंच म्हणणार. ते पण इंडिया म्हणतात, ते पण इंडिया म्हणतात. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे. मग कोण जिंकणार मॅच, भारत की पाकिस्तान? हे बघा, ते आता मतदार ठरवतील. हां, ते मतदार ठरवतील. हे बघा, त्यांनी देवदेवतांमध्ये तरी राजकारण करू नये हा श्रद्धेचा विषय असतो. आता हे हास्यात्मक स्टेटमेंट आहे की अमुक ठिकाणी जावकांड अमुक ठिकाणी जावकांड, महाराष्ट्रात देवदेवता नाही आहेत. आणि देवदेवता तर सगळ्या जगात आहेत, सगळं जग त्यांना म्हणतं. महाराष्ट्र गुवाहाटी हा विषयच नाही, पण आपली श्रद्धा असते. तिरुपतीला जातो आपण, श्रद्धा असते इतर ठिकाणी, तिथेही बोलू शकतो. तिरुपतीलाच का जाता? हे बोलणं चुकीचं आहे राऊत साहेबांचं, एकदम चुकीचं बोलणं आहे. लढत तर सोपी नाहीच आहे ना, आम्ही मानतही नाही लढत सोपी आहे. आणि राजकारणामध्ये कोणतीही लढत सोपी नसते आणि विरोधकाला कधीही कमकुवत समजू नये, कधीच नाही. दूध उत्पादक आपल्या आमच्या बाजूने आहेत, पूर्वी होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहतील. कारण आपलं जे एकदा काम करण्याची जी रुटीन असते, जी सवय असते, ती सवय कायमची असते. त्याच्यामुळे लोकांनी प्रत्येक वेळेस आम्हाला निवडून दिलेले, दान दिलं. त्या दूध संघात मी 4 वर्ष चेअरमन ही माझी तिसरी टर्म आहे, 15 वर्ष झाली तिथे, 14 टर्म दिली, 15-20 वर्ष झाली. लोकांनी नेहमी जिथे जिथं आम्ही अपील केलं तिथे तिथे आम्हाला लोकांनी सहकार्य केलेलं. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री साहेबांचा. आता नवस तुम्ही मानायचा असतो, शिंदे साहेबांचा आम्ही मानला होता, आमच्यासाठी तुम्ही मानायचा. त्या ठिकाणी काही चर्चा झाली का बाबासाहेब? नाही नाही नाही, राजकीय चर्चा नाही. सगळं आध्यात्मिक आणि धार्मिक मूडमध्ये होतो, भक्तिभाव भक्तिरसाच्या मूडमध्ये होतो. स्वतःसाठी मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे जे जसं मला समजायला लागलं तसं मी एकच प्रार्थना करतो, देवी मला खूप शक्ती आणि खूप भक्ती दे बस. याच्या पलीकडे पैसा पद ही मागणी मी आजपर्यंत कोणत्याही देवासमोर केलेली नाही. काही प्रसाद मिळाला तिथून? देवीचा आशीर्वाद हाच मोठा प्रसाद आहे ना. सत्ता स्थापने